नमस्कार. विदर्भ न्यूजच्या निवडणूक रणसंग्राम 2019 या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील भोळे आपण यांना विदर्भ न्यूजच्या या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. सर्वप्रथम आपण दोघांचंही आपल्या दोघांचंही विदर्भ न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम विदर्भ न्यूजकडून आपल्याला एक प्रश्न आहे. 2014 तुलनेमध्ये मतदान हे महाराष्ट्रामध्ये कमी का वाटते आपल्याला, आणि त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये 4% जो फरक पडला, 4.5% तो कशामुळे पडला असावा असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं की मतदान कमी होण्याची कारणं अशी आहे की साधारणतः जेव्हा तुल्यबळ लढती सगळीकडे असतात तेव्हा सगळे उमेदवार मतदार आणण्यासाठी खूप आग्रह करत असतात, आणि पूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युती यांचं इतकं प्रचंड वातावरण आहे की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक मतदारसंघांमध्ये लढतीतच येता आलं नाही, आणि हे गलित गात्र उमेदवार मतदान बाहेर काढत नाहीत. भाजप सेनेचे उमेदवार मतदान बाहेर काढण्यासाठी जोर लावतात, 10 लोक 10 वेळा जावं लागतं मतदाराच्या घरी, तर दुसरे उमेदवार लढतीत असले तर तेही मतदान बाहेर निघतं, आणि त्या स्वाभाविकपणे अशा एका वर्गामध्ये मग ती अनास्था त्याच्यामुळे निर्माण झाली असावी, काय कारणं असतील ते शोधावे लागतील. पण भाजपा सेनेला अनुकूल असलेलं सगळं मतदान जे आहे ते मोठ्या संख्येमध्ये निघालं. 1. 2. मतदार याद्या पुन्हा एकदा अपडेट होणं आवश्यक आहे. काल जे आम्ही सगळं बूथवर बघितलं तर अनेक लग्न झालेल्या मुलींची नावं यादीमध्ये कायम राहिलेली आहेत, त्याच्यानंतर मृतांची नावं कायम राहिलेली आहेत, त्याच्यामुळे एकूण मतदानाचा आकडा मोठा दिसतो आणि झालेल्या मतदानाचा कमी दिसतो. पण मतदान व्हायला पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे मी तर काल असं म्हणेल की याच्या पुढच्या काळात जेव्हा प्रचार बंद होतो निवडणुकीचा, त्यानंतरचे जे 48 तास मिळतात त्या 48 तासामध्ये राजकीय पक्षांनी देखील स्वतःच्या ज्या भंग्याच्या गाड्या आहेत त्याच्यावरचे पोस्टर्स काढून मतदान करायच्या आव्हानासाठी गाड्या फिरवू दिल्या पाहिजे, हाही चेंज केला पाहिजे. तर मी काल म्हणजे ही कल्पना बोलून दाखवली काही वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ, आणि त्याही दिशेने प्रयत्न झाले पाहिजे. मतदान कमी होणे चिंतेची बाब आहेच. आणि लोकशाही हा जो उत्सव आहे हा लोकशाहीचा आपला सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान आहे. हे जर मतदान असं दिवसागणिक घसरलं तर ते सर्वच राजकीय पक्षांसाठी एक मोठं आव्हान ठरू शकते. ते राजकीय पक्षांच्या आव्हानापेक्षाही लोकशाहीसाठीचं आव्हान मोठं आहे. राजकीय पक्ष असा मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिले गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे मी तर ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षाचा नाराच आहे, आमचं ध्येयच हे आहे किंवा आमचं धोरणच हे आहे की राष्ट्रप्रथम मग पार्टी आणि मग मी. जर राष्ट्रप्रथम आहे तर लोकशाहीसाठी मतदान होणं आवश्यक आहे. सुदृढ लोकशाहीचं लक्षण मतदान होणं आहे, आणि म्हणून मतदान झालंच पाहिजे. राजकीय पक्षांचं काय व्हायचं ते उद्या, राजकीय पक्ष जिवंत राहील नाही राहील हा नंतरचा भाग आहे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, आणि लोकशाही जिवंत होण्यासाठी मतदान झालं पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे, त्या दिशेने देश गेला पाहिजे, आणि म्हणून मतदान आवश्यक आहे. सुनीलजी, मला शिवराज असं विचारायचं की या 2 लढती ज्या होत्या सगळ्यात महत्त्वाच्या, तर सगळ्यांचं लक्ष या लढतीकडे आहे, अमरावती आणि बडनेर, यापैकी कुठली लढत तुम्हाला जास्त चुरशीची वाटली? नाही, चुरशीचा विषय नाही आहे. दोन्ही काय असतं की तुम्हाला असं वाटतं की 2 लढती चुरशीच्या होत्या. आमच्या लेखी सगळ्याच लढती महत्त्वाच्या आहेत. आम्ही जिथे जिथे भारतीय जनता पार्टी लढत आहे, जिथे जिथे शिवसेना लढत आहे, जिथे जिथे आमचे मित्रपक्ष लढत आहेत, ती प्रत्येक सीट जिंकण्यासाठी आम्ही लढतो आहे. आणि कुठली लढत चुरशीची वाटली असं जर मला भाजपचा पदाधिकारी म्हणून विचारणार असाल तर त्याचं दुसरं म्हणजे त्याचं खरं उत्तर हे आहे की काहीही न लपवता की प्रत्येक मतदारसंघाचं चित्र वेगळं असतं आणि मांडलेला जो डाव असतो तो वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणची आव्हानं वेगळी असतात, प्रत्येक ठिकाणची स्पर्धा वेगळी असते, प्रत्येक ठिकाणची माणसं वेगवेगळी असतात, चेहरे समीकरणं वेगवेगळी असतात, आणि म्हणून प्रत्येक लढत ही त्या त्या ठिकाणी चुरशीची असते. मीडियाने काही ठिकाणी, प्रिंट मीडिया आणि व्हिडिओ मीडिया अनेक ठिकाणी असे शब्द आले की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत आहे बडनेरामध्ये, तुम्ही याच्यावर काय बोलू? आहेच ना ती, होतीच आहेच ती, आहेच ती अमरावती ती होती. पण बडनेराकडे प्रकर्षाने रवी राणा हा रुलिंग आमदार आणि राणांची धनशक्ती, त्यांचे जे काही फंड आहे आत्तापर्यंत 2 निवडणुकीमध्ये ते यशस्वी ठरलेले दिसले लोकांना, त्या पार्श्वभूमीवर या वेळेला काही फरक झाला असं वाटतं का तुम्हाला? नाही, 2 निवड पहिली निवडणूक तर ते जे जिंकून आले
तेव्हाचे समीकरणं वेगळे होते, दुसऱ्याही निवडणुकीचे समीकरणं वेगळे होते, यावेळेचे समीकरणं वेगळे आहे. यावेळी मला असं वाटतं की आपण थोडं लोकसभेकडे वळूया. लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा अशी लढत झाली आणि या लढतीमध्ये नवनीत राणा जरी विजयी झालेल्या असल्या, खासदार झालेल्या असल्या, तरी बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये 10,000 मतांनी नवनीत राणा मागे होत्या, म्हणजे रवी राणांच्या स्वतःच्या मतदारसंघात. तर आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल अँटी इनकम्बन्सी होती हे निकालामध्ये दिसलं. आनंदराव अडसूळ निष्क्रिय आहेत असा लोकांचा आरोप होता आणि म्हणून आनंदरावांच्या तुलनेमध्ये नवनीत राणा सरस उमेदवार ठरल्या होत्या. तर नवनीत राणा सरस उमेदवार असतानाही 10,000 मतांनी आनंदराव अडसूळ पुढे होते, बरोबर आहे ना. तर आता त्याच्या उलटं चित्र होतं. आता तिथे एकदम फ्रेश कोरीपाटी असलेल्या उमेदवार शिवसेनेच्या होत्या, प्रीतिताई बंड कोरीपाटी होत्या. स्वर्गीय संजय बंडांच्या निधनामुळे एक सहानुभूती होती आणि त्यांना कुठला काही राजकीय संस्कार त्यांच्यावर नाही, म्हणजे कुठला अवगुण त्यांना चिकटलेला नाही. त्या अगदी जसा मातीचा गोळा असतो त्याला आकार द्यायला तसा दिला जातो, तशा त्या उमेदवार होत्या. आणि त्याच्यामुळे ही त्यांना ते 10,000 प्लस जो आहे अडसुळांच्या वेळचा तो 10,000 प्लस आणि आता आणखीन त्यांना भरभरूनच सगळं मिळालेलं आहे आणि युती पण झालेली आहे, भारतीय जनता पार्टी शिवसेना युती. उत्सुकता अशी होती आम्हाला की आम्ही ज्या ज्या टीम आमची सर्वे करत होते आणि शूट करत होते वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम भागामध्ये, बडनेरच्या काही भागामध्ये, त्यांच्या सभांना त्यांच्याला जो रिस्पॉन्स दिसला हा फारच आश्चर्यकारक वाटत होता बघताना. आता मुस्लिमांमध्ये हा एक बदल झालेला आहे की नरेंद्र मोदीजींनी मुस्लिमांसाठी ज्या योजना राबवल्या, मुस्लिम नरेंद्र मोदीजींनी योजना राबवताना काही मतदार यादी पाहून योजना नाही राबवल्या की अंबापेठ आमचा भाग आहे इथले मतं मिळतात तर इथे योजना द्या आणि लालखडीमध्ये देऊ नका असं नाही केलेलं. सगळ्यांना उज्ज्वला योजनेतलं सिलेंडर मिळालेलं आहे गॅसचं, सगळ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे, सगळ्यांना विमा योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने मुस्लिम समाजामध्ये देखील मेसेज गेला की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हा जो नारा आहे हा नारा आपल्याला सगळ्यांना व्होट बँक न समजता आपल्याला हे सगळं मिळतं आहे. आणि दुसरा भाग काय झाला की मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अँटी BJP मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर त्यांनी निवडून दिलेला उमेदवारी आमच्यामध्ये येऊन बसला, त्यांनी पण मोदीजींना समर्थन दिल्याची घोषणा केली. रिस्पॉन्स म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मतामध्ये परिवर्तित होईल? 2000%, 100%. आज असं आहे असा की मी प्रदेशाचा प्रवक्ता आहे, मी केवळ बडनेर आणि अमरावतीवर बोलण्यापेक्षा पूर्ण जिल्ह्यावरही बोललं पाहिजे, महाराष्ट्रावरही बोललं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की पूर्ण म्हणजे आज अमरावती जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या या प्रचंड लढतीमध्ये आहेत आणि धक्कादायक निकाल येणार आहेत. तुम्हाला ह्या निवडणुकीचे निकाल हे धक्कादायक निकाल दिसतील. मोठे मोठे डोलारे कोसळून पडले आणि पोरास्वरांनी क्रांती केली असं चित्र तुम्हाला या निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसू शकतं. त्याच्यामुळे बडनेराचा विजय निश्चित आहे, अमरावतीचा विजय निश्चित आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि शिवसेना ही जी महायुती आहे ही साधारणतः किती जागांपर्यंत जाईल असं आपल्याला वाटतं? मी काही भविष्यवेत्ता नाही, सेफॉलॉजिस्ट पण नाही, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आता तुम्ही सगळ्या TV वाहिन्यांनी जे काही आकडे दिलेले आहे त्यातला मिनिमम आकडा 200 आहे आणि जास्तीचा आकडा 245-260 गेलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही याच्यावर काही भाष्य करण्याची गरज आहे. जेवढे काही एक्झिट पोल आहेत त्या एक्झिट पोलमधल्या सगळ्या TV वाहिन्यांचा आकडा हा सगळ्यात कमी आकडा 200 आहे आणि सर्वाधिक आकडा खूप मोठा आहे, 245 काहीतरी सर्व मोठा आकडा. त्याच्यामुळे अगदी चित्र स्पष्ट आहे काय होणार. आपला जो जिल्हा आहे आणि आपलं जे गाव आहे बडनेरा आणि अमरावती जिल्ह्याचं आपण नेतृत्व करता, तर अमरावती जिल्ह्यातले जे 8 विधानसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये धामणगाव रेल्वे, तिवसा, अचलपूर, धारणी, मेळघाट, बडनेरा इत्यादींचा समावेश होतो आणि दर्यापूर, तर या 8 ठिकाणीची एकंदरीत जी 21 तारखेनंतरची परिस्थिती आहे याच्यावरून आपल्याला काय वाटून राहिलं सध्या? मला अगदी क्लिअर चित्र दिसतं की अमरावतीमध्ये डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, बडनेरामध्ये प्रीतिताई बंड, तिवसामध्ये राजेशजी वानखडे, धामणगाव रेल्वेमध्ये प्रताप अडसड, त्याच्यानंतर बोंडे आपलं इथे मोर्शीवरूडमध्ये आमचे डॉक्टर अनिलजी बोंडे हे चांगल्या म्हणजे निर्णायक मताने निवडून येतील या दिशेने त्यांची वाटचाल आहे. अचलपूरमध्ये फाईट आहे
त्रिकोणी लढा त्या ठिकाणी आहे, शिवसेना लढतीत आहे. अचलपूरमध्ये त्रिकोणी लढत ही कोणीही दाखवलेली नाही आहे. अचलपूरमध्ये मुळात सुनीता पिस्के लढतीमध्ये सुरुवातीपासून नव्हत्या असंच एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या. असं आहे की तुम्ही किती नाही म्हणा, भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं मतदान आहे. बरोबर. मागच्या वेळी तिथे भारतीय जनता पार्टीचे अशोकराव बनसोड यांनी 49,000 मतं बच्चू कडूंच्या विरोधात घेतलेले होते आणि शिवसेनेची उमेदवारी होती सुरेखाताई ठाकरे यांना, त्यांनी 6,500 मतं घेतलेले होते. 55,000 मतदान ज्यांचा जो हक्काचा आहे तो लढतीत नाही असं कसं आपल्याला म्हणता येईल? 100% लढतीत आहे. आता रात्रीतून काही गणित बदललं असेल, कुठे काही विषय झाले असतील तर गोष्ट वेगळी. रात्रीतून गणित येण्यासाठी बदलतं की कधी कधी स्थानिक मुद्दे हे प्रभावी ठरतात निवडणुकीमध्ये, मुख्यत्वे करून सगळे जे वृत्तवाहिनी नाही. तिथे असं आहे की तिथे अपक्ष आमदार जे आहेत बच्चू कडू यांच्या मनमानी कारभाराला आणि यांच्या दादागिरीला तिथले लोक कंटाळलेले आहे. या दादागिरीच्या आणि मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये जर काही निर्णय जनतेने घेतला असेल की नाही बा आता यांना हरवण्यासाठी काही करा असं काही झालं असेल तर गोष्ट वेगळी. अन्यथा जर तुम्ही तिथली मतांची आकडे म्हणजे आतापर्यंतच्या मिळालेल्या मतदानाची आकडेवारी जर बघितली तर भाजप सेनेचा उमेदवार तिथे रेसमध्ये नाही असं म्हणणं मला असं वाटतं की अन्यायकारक होईल. कारण की 50-55 हजार मतांचा गठ्ठा हा 2014 निवडणुकीत आम्ही घेतलेला आहे आणि आज तर आमची परिस्थिती जास्त चांगली आहे त्यापेक्षा. मेळघाटमध्ये जेव्हा आपण बघितलं की मेळघाटमध्ये रमेश मावसकर, केवलराम काळे आणि राजकुमार पटेल प्रहारचे यांच्यामध्ये ही जी तिरंगी लढत होती, सुरुवातीला ही तिरंगी लढत दाखविल्या गेली आणि शेवटच्या 2 दिवसाच्या काळामध्ये रमेश मावसकर एकदम 3 क्रमांकावरती झाले आणि खरी जी लढत आहे ती राजकुमार पटेल आणि केवलराम काळे यांच्यामध्ये दाखवल्या गेली आणि आपण म्हणताय की सर्व 8च्या 8 ठिकाणी. मी सांगतो ना आपल्याला, 2014 निवडणूक आठवून बघा आणि जुने वृत्तपत्र काढून बघा. 2014 वृत्तपत्रांमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत आमचे प्रभुदास भिलावेकर लढतीत आहे असं कोणी म्हटलेलंच नव्हतं, कोणीही म्हटलेलं नव्हतं. मागच्या वर्षीच पारंपरिक लढत दाखवली होती, तिथे प्रत्येक निवडणूक लढतात राजकुमार पटेल, कोणतीच निवडणूक ते सोडत नाहीत. 2 दिवसाआड पक्ष बदलवतात, सगळे पक्ष फिरून झाले त्यांचे. आता ते लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानसोबत होते, आता कोणासोबत आहे मला माहीत नाही, प्रहारसोबत आहेत, बच्चू कडूसोबत आहेत. त्याच्या आधी ते भाजपमध्ये होते, मधल्या काळात ते राष्ट्रवादीमध्ये खोडकेंसोबत फिरत होते. तर त्यांना 6 महिन्यांनी पक्ष बदलायची सवय आहे. 2014 निवडणुकीतही प्रभुदास भिलावेकर लढतीत नाही असं सांगितलं जात होतं. तिथली परिस्थिती फार भिन्न आहे. मेळघाटची दुर्गम भाग आहे, एकेका एरियामध्ये एकेकाचं पॉकेट आहे. निश्चितपणे राजकुमार पटेलांजवळ धारणी तालुक्यामध्ये स्वतःचं एक पॉकेट आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. केवलराम काळे जे तिथले उमेदवार आहेत त्यांच्या जो चिखलदरा तालुक्यातलं एक पॉकेट आहे हे मान्य केलं पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीचं एक पॉकेट नाहीच आहे, भारतीय जनता पार्टीचे मतदार तर सर्वत्र आहे. आमचं तिथे मुळात काम आहे, आम्ही तिथे 95 सालापासून उमेदवारी आमचे निवडून आले. राजकुमार पटेल आमदार कोणाच्या भरोशावर झाले होते? भाजपच्या भरोशावर झाले होते. ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी राजकुमार पटेलांनी सोडली त्यानंतर ते कधीच निवडून नाही आले. म्हणजे पटेल राजकुमार पटेलही भाजपच्या भरोशावर आमदार होते, प्रभुदास भिलावेकर होते, पटल्या गुरुजी भाजपच्या भरोशावर आमदार होते, आता पुन्हा पटल्या गुरुजींच्या मुलाला म्हणजे आणि तो वेल क्वालिफाईड उमेदवार आहे. मोठ्या म्हणजे मोठं पद सोडून महसूल विभागातलं मोठं पद सोडून उपायुक्त पद सोडून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. मला असं वाटतं की त्यांची उमेदवारी अपील होईल. आणि भारतीय जनता पार्टी प्लेन पट्टा खालचा पथरोट वगैरे हा जो सगळा भाग आहे, खालचा जो भाग आहे धामणगाव गडी वगैरे खालचा भाग आणि दोन्ही तालुक्यांमध्ये असलेलं भाजपचं काम, त्याच्यानंतर तिथे ज्या प्रमाणामध्ये सेवाकार्य चालतात समविचारी सगळ्या संघटनांचे, त्या माध्यमातून एक मोठी मदत भारतीय जनता पार्टीला नेहमी होते. कुपोषणापासून भारतीय जनता पार्टी मेळघाटवर मेळघाटच्या प्रश्नांवर लक्ष ठेवून आहे. ही सगळी पार्श्वभूमी बघता तिथे निश्चितपणे मेळघाटमध्ये विजय भाजपाचा होईल. मी कुपोषण किंवा या बाबतीत आणि उज्ज्वला गॅस योजनेच्या बाबतीत आपल्याला प्रत्यक्ष पुन्हा विदर्भ न्यूजला बोलविण्याचा आमचा मानस आहे. कारण धारणी विशेष करून चिखलदरा धारणी या भागामध्ये विदर्भ न्यूजने भरपूर ठिकाणी आपला दौरा केलेला आहे आणि त्याच्यामधून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवलेली आहे की ज्या योजना शासनाने त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या त्या अगदी तळागाळापर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत त्या पोहोचलेल्याच नाही आहेत, त्या कागदामध्ये बंद झालेल्या आहेत कुठेतरी. हा विषय आपण नंतर घेऊया. त्यानंतर आज धामणगावची जी परिस्थिती आहे तर धामणगावच्याबद्दल आणि वरुड मोर्शीच्याबद्दलचं आपलं काय मत आहे? वरुड मोर्शी डॉक्टर अनिल बोंडे एकतर्फी राखतील नाही, म्हणजे त्याचं मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळेस सकाळी देवेंद्र भुयारांचं ते गाडी जाळ प्रकरण,
त्याच्यानंतर त्यांच्यावरती सदाभाऊ खोत यांची आलेली प्रतिक्रिया, डॉक्टर अनिल बोंडेंनी स्वतः केलेलं व्हॉट्सॲपचं व्हायरल, ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट हा मतदानावरती दुपारी 12:30 नंतर 1 नंतर जाणवायला लागला होता. मला वाटत नाही याचा काही परिणाम होईल, कारण की लोकांना कळतं. बघा, बडनेरा मतदारसंघातही हे पेंडॉल जाळणे, स्वतःच्या गाडीवर हल्ला करून घेणे हे प्रकार झालेले आहे. आणि जेव्हा विरोधकांजवळ मतं नसतात आणि एखाद्या उमेदवाराला असं वाटतं की आपण सवंग लोकप्रियता मिळून आपल्याला मतदान होतं, तर ते असे हातखंडे वापरत असतात. आता आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असे उमेदवार तरले की ज्यांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं, ज्यांनी नौटंक्या केल्या, जे टाक्यांवर चढले, हा ट्रेंड आहे. आता हा ट्रेंड ज्यांनी स्वीकारला तो नौटंक्या करतो, नाटकं करतो. मला असं वाटतं की त्या प्रकरणामधलं कुठलंही गंभीरतेने काहीही लोकांच्या समोर आलेलं नाही. पहिली गोष्ट, का कोणी हल्ला केला, कशासाठी झाला, त्याचे कारणं काय, करणारे कोण होते, याची कुठलीही लॉजिकल कथा ही मांडली गेलेली नाही. त्यामुळे तपासांती प्रूव्ह होईल. ज्या अर्थी हे करावं लागलं, घडून आणलं गेलं, असं माझं भारतीय जनता पार्टी म्हणून माझं मत असं आहे की घडून आणलेलं आहे आणि हे नाट्य आहे. तर हे जर नाट्य असेल तर हे का करावं लागलं की पायाखालची वाळू सरकलेली आहे, डॉक्टर बोंडेचा विजय सुनिश्चित आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे. पण मला असं वाटतं की डॉक्टर बोंडे कम्फर्टेबली विजयी होतील. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डॉक्टर बोंडे आणि त्यांच्या पत्नी हे दोघंही जणं त्या मतदारसंघामध्ये 24/7/365 हे तिथे मेहनत करत असतात. दोघांच्या दोन गाड्या आहेत, दोघे स्वतंत्रपणे काम करतात. मुर्शी तालुक्यात वहिनी असतील, वसुधा वहिनी बोंडे असतील, तर वरुणमध्ये डॉक्टर बोंडे असतात. सगळे व्यक्तिगत संपर्कापासून, घराघराच्या संपर्कापासून, तर सामाजिक कामापासून, तर सगळ्या कार्यक्रमांपर्यंत दोघंही नवरा बायको. म्हणजे डॉक्टर बोंडेंच्या रूपाने तिथे दोन आमदार मिळालेले आहेत, डॉक्टर आहेत आणि वहिनी देखील आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम आहे. 5 वर्ष मतदारसंघाशी संपर्क असलेली व्यक्ती आहे. मधल्या सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका असतील, त्यांनी तिथे भारतीय जनता पार्टीला यश मिळवून दिलेलं आहे. कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे, खूप चांगलं काम आहे. काम पण त्यांनी केलेलं आहे. आता त्यांना पालकमंत्रीपद पण प्राप्त झालेलं होतं, कृषीमंत्रीपद होतं राज्याचं. तर डॉक्टर बोंडे इश्यूंवर लढणारा माणूस आहे, मुद्द्यांवर लढणारा माणूस आहे. त्यामुळे मला वाटत नाही की डॉक्टर बोंडेंना आव्हान देणारा कोणी उमेदवार त्या मतदारसंघामध्ये आहे. आता एकास एक लढत आहे, तो विरोधकांची जी मतं आहे ती त्या उमेदवाराला मिळणार आहे, पण डॉक्टर बोंडे विजयी होतील असं मला वाटतं. मला शिवराज एक थोडा वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. महाराष्ट्र लेवलवर सतत लोकसभेच्या इलेक्शनपासून वंचित आघाडी सतत नाव असतं. यावेळेला वंचित आघाडीचं काय पोझिशन आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांचे उमेदवार मतं घेतील, त्या मतांचं विभाजन जेवेल, त्याचा कोणाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, वंचित आघाडी एक महत्त्वाचा घटक आहे राजकारणातला, तो आपण डावलू शकत नाही. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी जी विश्वासार्हता गमावली, ज्या घटकांची विश्व काय झालं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नेहमी फुलेशाहू आंबेडकरांच्या नावावर राजकारण करतात. फुलेशाहू आंबेडकर आणि त्याचा वापर त्याचा त्या नावावर राजकारण करायचं, मात्र त्या घटकांचा फक्त मतदानासाठी वापर करून घ्यायचा. तर ही जी स्थिती आहे, त्यांचा विश्वास उडाला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरचा. भाजपला ते जवळ करत नाहीत अजून. मग असा जो वर्ग आहे, हा वर्ग वंचितच्या पाठीशी नक्की आहे. त्यामुळे वंचित एक ताकद म्हणून समोर आलेला आहे. त्यांनी स्वतःची वोट बँक तयार करणं सुरू केलं, ते दिसतं आपल्याला. आणि त्याचा फटका काँग्रेसला नक्कीच आहे. काँग्रेसला, राष्ट्रवादीला त्याचा फटका बसणार, कारण की याच वोट बँकच्या आधारावर काँग्रेस या महाराष्ट्रावर राज्य करत होती किंवा या देशावरही राज्य करत होती. आता तोच वर्ग व्होकल झाला आहे, त्या वर्गाला त्यांचा. मला एक सांगा की आता तुम्ही जो मगाशी मला प्रश्न विचारला की मुस्लिम मतदान करतील का नाही करणार, याचं कारण असं आहे, जेव्हा त्यांना कळलं की आपला काँग्रेसने आजपर्यंत व्होट बँक म्हणून वापर करून घेतला आणि खऱ्या अर्थाने विकासाची दालनं आता खुली झाली आहेत, हे जर त्यांना कळलं तर ते मतदान करतील. त्याप्रमाणे याही वर्गाचा आहे. या वर्गानी आणि RPI जी आहे, पर्टिक्युलरली RPI चळवळ विभक्त झाली, ती गटागटांमध्ये विभागल्या गेली. त्याच्यामुळे वंचित हा एक त्यांना पर्याय वाटायला लागलेला आहे. आणि मोठ्या संख्येमध्ये आंबेडकरी मतदार जो आहे तो वंचितकडे, विदर्भामध्ये फारसा प्रभाव नाही, विदर्भात फारसा प्रभाव नाही, पण मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये वंचितचा प्रभाव नक्कीच या निवडणुकीत देखील आपल्याला दिसणार आहे. एक आणखीन प्रश्न होता की हा संपूर्ण सिनेरियो जो दिसतोय, यावेळेला प्रचारामध्ये भाजपने जे आक्रमकतेने प्रचार केला, म्हणजे सगळे मोदींपासून
तर अगदी जवळजवळ 15-16 लोक सातत्याने देवेंद्रने जे एवढ्या सभा घेतल्या 60-65 सभा घेतल्या ज्या पद्धतीने अग्रेसरी उतरले या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इलेक्शन गिव्हअप केल्यासारखं दिसत होतं. कोणाचाच कोणा पाय बसला. राहुल गांधींची एक सभा जनते 2 सभा आणि त्यानंतर एक मल्लिकार्जुन खरे यांची त्यानंतर कोणीही कुठे दिसत नव्हतं. कुठेही म्हणजे हे इलेक्शन त्यांनी सोडल्यासारखं वाढवतं. याच्यावर मत काय? तुमच्या प्रतिक्रियेचं स्वागत आहे. तुम्ही जी प्रतिक्रिया दिली आणि राहुल गांधींना कधी सांगण्यात आलं असेल की तुम्ही गेल्याने मत खराब होतात येऊ नका म्हणून असं झालं असेल कदाचित. त्यामुळे ते का नाही आले त्यांचं त्यांना माहीत. आणि आपण थोडंसं अमरावती आणि बडनेराच्या बद्दल थोडासा एक 2-5 मिनिटाचा निष्कर्ष काढूया. बोला की अमरावतीमध्ये ज्यावेळी डॉक्टर सुनील देशमुख हे भाजपाकडून निवडणूक म्हणजे जे लढले आणि 2014 आणि आता ही 2019 तर 2014 ते निवडून आले होते. आज 2019 ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यानंतर आपल्या विरोधी पक्षांनी फटाके वगैरे फोडले, प्रत्येक ठिकाणी जल्लोष साजरा केला. मग आपल्याला अशा पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटतं असं? नाही, मला असं वाटतं की डॉक्टर सुनील देशमुखांचा विजय अगदी निश्चित आहे. कसं आहे माहिती का, की विरोधकांनी फटाके बिटाके फोडले, मला वाटत नाही फोडले असतील म्हणून. हां, फोडले असतील तर असं करू नये. लोकशाहीमध्ये विजय निकालाची वाट पाहिली पाहिजे. आता आम्ही आश्वस्त आहोत विजयाबद्दल, पण आम्ही नाही फटाके फोडले. आता त्यांनी फोडले, तुम्ही म्हणता तर फोडले असतील कदाचित, त्यांचं त्यांना माहीत काय आहे. पण फटाके वगैरे फोडू नये, कारण की जनतेने दिलेला कौल आहे तो मतपेटीमध्ये बंद आहे, त्याची वाट पाहिली पाहिजे. आणि विजय देखील विनयाने पचवता आला पाहिजे, विनयाने स्वीकारता आला पाहिजे. तो आधी या पद्धतीने करून होत नसतो. आणि राहिला विषय तर काल अमरावती शहरामध्ये मतदानाच्या दरम्यान जे दावा करत होते की सुनील देशमुखांना आम्ही हरवू शकतो आणि अमरावती मतदारसंघ, तर मुळात त्यांचे कार्यकर्ते ग्राउंडवर नव्हते. कुठे ग्राउंडवर भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क आणि प्रत्यक्ष ग्राउंडवर ज्या पद्धतीने भिडलेलं होतं खाली मतदार काढण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी, तर ग्राउंडवर नेटवर्क नव्हतं काँग्रेसजवळ. काही मोजके नेते होते की ते मोजके नेते आपला आपला बूथ आणि आपला आपला एरिया इथं तरी आपण कमी नाही पडलो पाहिजे ना. तर उमेदवार आपल्या नावाने ओरडेल बा की तुमच्या एरियात मतं नाही भेटले, तर तेवढी प्राणप्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठापणाला लावून ते तेवढ्याच एरियामध्ये फार ताकदीने ॲक्टिव्ह झालेले होते नेते. कारण की त्यांना भीती होती की उद्या आपल्या एरियात मतं नाही दिसले बूथ खुलल्यानंतर, मतपेट्या खुलल्यानंतर, तर मग आपल्यावर खापर फुटेल की तुम्ही काम नाही केलं बा. मग ते बिचारे केविलवाणे होऊन आपला एरिया सांभाळत होते. शहरस्तरावर कोण नेते होते, शहरस्तरावर कोण कार्यकर्ते होते, काँग्रेस दिसतच नव्हती काल पिक्चरमध्ये. बरं, विजय नक्की आहे, निश्चित विजय आहे. काल परवा ज्यावेळी आपल्या इथे मतदारचे संपादक ॲडव्होकेट दिलीप एडतकर आले होते आणि त्यांनी बोलता बोलताना अगदी असं सहजगत्या म्हटलं होतं की रेशीम बागेतनं निघालेला फतवा ज्यावेळी पोचला त्यावेळी थोडंसं भाजपाला हायसं वाटायला लागलं. तोपर्यंत अशी परिस्थिती तयार झाली होती की नोटाकडे भाजपाच्या जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहे किंवा ज्येष्ठ मंडळी आहे यांचा कल हा नोटाकडे जास्त होता. नाही 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 नाही, असं आहे, दिलीप बोवाडेकर ज्येष्ठ संपादक आहेत आणि त्यांना त्यांना स्वाभाविक आहे, त्यांना कसं ॲनालिसिस करायचं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो केला पाहिजे. पण रेशीम बागेचा फतवा विधवाचा विषय नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की डॉक्टर मोहनजी भागवतांचं जे वक्तव्य सोशल मीडियावर दिसत आहे ते वक्तव्य त्यांनी आता विधानसभा निवडणुकीला पाहून केलेलं नाही. एक दिल्लीमध्ये मोठी कॉन्फरन्स झाली होती, त्या कॉन्फरन्समध्ये देशातले सगळे ट्रेंड सेटर आणि ओपिनियन मेकर जे असतात यांची एक मोठी कॉन्फरन्स होती. काही हजार लोक त्या कॉन्फरन्सला हजर होते आणि पहिल्यांदा सरसंघचालकांनी लोकांनी विचारलेल्या खुल्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याच्यामध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं की नोटाविषयी तुमचं मत काय. तेव्हा त्यांनी मत नोंदवलेलं होतं आणि ते मत खरं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ॲव्हेलेबल बेस्ट जो आहे तो निवडला पाहिजे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी. आणि जर तुम्ही ॲव्हेलेबल बेस्ट न निवडता जे कोणी उभे आहेत, अ उभा आहे, ब उभा आहे, क उभा आहे, ड उभा आहे, त्यातला क पेक्षा ड बरा, ड पेक्षा ब बरा, ब पेक्षा अ बरा, बरा चांगला नसेल कदाचित, पण त्यातल्या त्यात बरा कोण, तर ब बरा आहे, तर ब निवडला पाहिजे लोकशाहीसाठी, ब निवडला पाहिजे. पण तुम्ही 5-4 सोडून जेव्हा तुम्ही नोटा दाबता तेव्हा तुम्ही ॲव्हेलेबल वर्स्टला मदत करता. त्यातला जो ॲव्हेलेबल वर्स्ट आहे तुम्ही त्याला मदत करता. त्याच्यामुळे हे अगदी लॉजिकली पटणारी गोष्ट आहे. तो व्यापक विचार करून ते स्टेटमेंट आहे. त्यामुळे एक तर अमरावतीच्या संघाच्या लोकांमध्ये होतं, ज्यांनी कोणी नोटा सुरू केलं ते कोणीही संघाचे नाही. पहिली गोष्ट, ते कोणीही संघाचे नाही,
त्यातले दोन तीन जणं हे भारतीय जनता पार्टीमध्ये अतिरिक्त महत्त्वाकांक्षा ठेवून आपल्याला पदं मिळावे यासाठी प्रयत्नरत होते. त्यांची कुवत नव्हती, त्यांना मिळाली नाही. त्यांनी आपली व्यक्तिगत भडास आणि आपली व्यक्तिगत खुन्नस काढण्याचा प्रयत्न, त्याला सेव मेरिट सेव नेशनचा मुलामा देऊन करण्याचा प्रयत्न केला, जरूर केला. पण मला दावा आहे की भारतीय जनता पार्टीचे मतदार अजून बघा, मतपेट्या अजून बाहेर यायच्या आहेत. म्हणजे EVM खरोखर नोटाला किती मतं पडले आपल्याला माहीत नाही, पण मला असं वाटतं की ती ते प्रमाण फार कमी असेल. कारण की एका वेगळ्या ध्येयाने प्रेरित झालेले, ध्येयाने म्हणण्यापेक्षा सूडभावनेने प्रेरित झालेले लोक, आणि त्याला ते कुठलं तरी वेस्टर्न चढून मुलामा चढून जर तुम्हाला ते लोकशाहीविरोधात उभं करत असतील, तर मला वाटतं की जनता काही एवढी मूर्ख नाही की त्यांना एक कळत नाही. त्यांना एक कळतं की सांगणारा माणूस कोणत्या योग्यतेचा आहे आणि काय आहे. त्यामुळे रेशीमबागेच्या फतव्याचा विषय नाही. भारतीय जनता पार्टीचा सगळा कार्यकर्ता, सगळा वर्ग आमच्या विरोधी उमेदवारांनी हा प्रचार केला होता की सुनील बहुदेव देशमुखांसोबत भाजप नाही. अनेक सभांमध्ये ते बोलले. तळागाळात काम कोण करत होतं? एवढे सगळे बूथ प्रमुख काम करत होते, सगळ्या बूथवर पन्ना प्रमुख काम करत होते, मंडल अध्यक्ष काम करत होते, मंडलाची कार्यकारिणी काम करत होती, वार्डाचे अध्यक्ष काम करत होते, हे कोण आहेत? सामान्य शिवसैनिक काम करत होता, हे कोण आहेत? पक्षासोबत होता, सगळ्यासोबत होता, तो दिसत होता फील्डवर असलेला. पण आता राजकारणाची भाषा ठरलेली आहे. फतवा निघाला म्हणून बरं झालं, फतव्याची गरज नसते. आणि स्वयंसेवकांना कळतं संघाच्या, त्यांना काही फतवा बितवा कधी येत नाही. मी पण संघाचा स्वयंसेवक आहे. आयुष्यात आम्हाला कधी फतवा येत नाही आणि आम्हाला कधी सांगितलं जात नाही याला मतदान करा त्याला मतदान करा. त्याला कळतं की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे आणि तो मतदान बरोबर करतो. अवघे 16-17 तासांवरती हे जे विधानसभेचं चित्र आहे हे 16-17 तासानंतर अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर येणार आहे. आणि विदर्भामधल्या संपूर्ण जागांची ठळक आकडेवारी आपण विदर्भ न्यूजवरती अगदी 24 जोपर्यंत सकाळपासून तर सायंकाळपर्यंत पूर्णतः हे रिझल्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण प्रत्यक्ष देणार आहोत. आणि प्रत्येक ठिकाणी आपले जे प्रतिनिधी आहेत तिथे तिथे आपण त्यांची नियुक्ती केलेली आहे, त्यांच्याकडून येणारे आकडेवारी आणि सोबतच आपल्या सोबत उद्या सकाळी सकाळपासून असणार आहेत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, सुनीलजी भोळे आणि इतरही जे स्थानीय नेते आहे त्यांना पत्रकारांनासुद्धा आपण आपल्या विदर्भ न्यूजच्या या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. क्षणोक्षणाच्या हालचाली आम्ही आपल्यापर्यंत पोचविणार आहोत. शिवरायजी, या विदर्भ न्यूजच्या स्टुडिओला आपण आपला जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही विदर्भ न्यूजच्या वतीनं आपलं हार्दिक आभार मानतो. आणि पुनश्च आपण सकाळपासून आपली उपस्थिती द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. मी पण आपले सगळ्यांचे आभार मानतो.